नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कार्यकारी मंडळ। कार्यकारी मंडळात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ यांचा समावेश होतो। तर आता आपण पहिल्यांदा पाहूयात राष्ट्रपती। राष्ट्रपती पदासाठी जी व्यक्ती असते ती भारतीय असावी लागते। तिचं वय 35 वर्षे असावे लागते। भारत सरकार, घटक राज्य किंवा स्थानिक सरकारांमध्ये नोकरीला तो असता कामा नये। केंद्र व राज्य सरकारच्या कायदेमंडळात हा सदस्य असता कामा नये। या राष्ट्रपतीपदाची कार्यकाल हा 5 वर्षाचा असतो। तर आत्तापर्यंत राजेंद्र प्रसाद हे 2 वेळा निवडून आलेले राष्ट्रपती आहेत। राष्ट्रपतींच्या पदच्युतीसाठी महाभियोग ही घटना अंमलात आणली जाते। ही जर राष्ट्रपतीने कोणती घटनाबाह्य कृती केली तर राष्ट्रपतींवर घटनाबाह्य किंवा महाभियोग हा लावला जातो। संसदेच्या कोणत्याही सभागृहात राष्ट्रपतींवर महाभियोगाचा खटला चालवला जाऊ शकतो। दुसरे सभागृह हे चौकशीचे कार्य करते। तर महाभियोगाचा खटला लावण्यापूर्वी 14 दिवसांची पूर्वसूचना देणे गरजेचे असते। तसेच 1/4 सभासदांची संमती महाभियोगासाठी असणे गरजेचे असते। राष्ट्रपती स्वतःच्या संरक्षणासाठी वकील नेमू शकतात। तसेच दोन्ही सभागृहात 2/3 जर हा खटला मंजूर झाला तर महाभियोग या खटल्याखाली राष्ट्रपतींची पदच्युती होते। परंतु भारतात आत्तापर्यंत एकाही राष्ट्रपतीला अशा प्रकारे बडतर्फ करण्यात आलेले नाही। राष्ट्रपती निर्वाचन मंडळाकडून निवडून येतात। निर्वाचन मंडळामध्ये लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभा या तिघांचा समावेश होतो। आता आपण पाहूयात राष्ट्रपतीला निवडून येण्यासाठी मतांचे एक वेगळे मूल्य ठरवले जाते, ते मूल्य कोणते। या तिन्ही ठिकाणचा सदस्य या ठिकाणची सदस्य संख्या सारखी नसल्यामुळे येथे मतांचे मूल्य ठरवणे गरजेचे असते। त्यामुळे राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी मतांचे मूल्य हे महत्त्वाचे आकडेवारी असते। आता आपण पाहूयात राष्ट्रपतींचे अधिकार व कार्य। राष्ट्रपतींचे सर्वात पहिले व महत्त्वाचे कार्य म्हणजे केंद्रशासित प्रदेशांचा कारभार व त्यामधील नेमणुका। तर राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ, भारताचे महालेखापाल, सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, घटक राज्यांचे राज्यपाल, वित्त आयोग, निवडणूक आयोग, भारताचे महान्यायवादी, केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्य, महालेखापाल इत्यादी महत्त्वाच्या नेमणुका करण्याचे कार्य हे राष्ट्रपतीचे असते। कायदेमंडळ विषयक अधिकार। राष्ट्रपतीला संसदेचे अधिवेशन बोलावणे, तहकूब करणे, लोकसभा विसर्जित करणे, तसेच लोकसभेच्या अगोदर अभिभाषण करणे, तसेच नियुक्त्या करणे, राज्यसभेवरील 12 सदस्यांची नियुक्ती करण्याचे कार्य देखील राष्ट्रपतीचे असते। तसेच कोणत्याही अर्थविधेयक वगैरे विधेयकांना मंजुरी देणे, पूर्वपरवानगी देणे, अशा प्रकारची महत्त्वाची कामे राष्ट्रपतीला करावी लागतात। न्यायविषयक कामे। राष्ट्रपती न्यायाधीशांच्या नेमणुका करतो। तसेच एखाद्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा झाली असल्यास किंवा एखादी कठोर शिक्षा झाली असल्यास त्याला माफीचा अधिकार हा देखील राष्ट्रपतीचा असतो। लष्करविषयक अधिकार। राष्ट्रपती हे तीनही दलाचे प्रमुख असतात आणि त्यामुळे तीनही दलाच्या प्रमुखांची नेमणुकी करण्याचे अधिकार देखील राष्ट्रपतींना असतात। राष्ट्रपती हे तीनही दलांचे सर्वोच्च असतात। युद्धाची घोषणा व समाप्तीची घोषणा देखील राष्ट्रपतींचे कार्य असते। 5. परराष्ट्रविषयक व्यवहार। 6. अर्थविषयक विधेयक। एखाद्या परिस्थितीत आकस्मिक निधी उपलब्ध करून देण्याचे कार्य देखील राष्ट्रपतीचे असते। त्याचप्रमाणे दुष्काळ, युद्ध, पूर इत्यादी काळात देखील राष्ट्रपतीला अनेक अर्थविषयक अधिकार असतात व त्यासाठी ते वेगवेगळ्या योजनांद्वारे जनतेपर्यंत पैसा पोचवू शकतात। त्याचप्रमाणे आणीबाणीविषयक देखील महत्त्वाचे अधिकार राष्ट्रपतींना असतात, जसे की आणीबाणी पुकारणे, ती बंद करणे इत्यादी। आणीबाणीमध्ये राष्ट्रीय आणीबाणी कलम 352 अनुसार 1962 भारत चीन युद्धांच्या काळात लावलेली होती। तसेच 1971 भारत पाकिस्तान युद्धाच्या काळात व तसेच
ती अंतर ती आणीबाणी चालू असतानाच 1975 पुन्हा अंतर्गत अशांतता या कारणावरून राष्ट्रीय आणीबाणी लावली होती. घटक राज्यातील आणीबाणी ही राष्ट्रीय राजवट राष्ट्रपती राजवट म्हणून ओळखली जाते. जर एखाद्या राज्यातील सत्ता कोलमडून गेल्यास अथवा तिथे कोणत्याही एका प्रकारच्या सत्तेचे शासन नसल्यास राष्ट्रपती तेथे राज्यपालांमार्फत आपले राष्ट्रपती राजवट चालू करतो. आर्थिक आणीबाणी भारतात अशा प्रकारे आर्थिक आणीबाणी आत्तापर्यंत लागू केलेली नाही. या तीनही आणीबाणी विषयी आपण डिटेलमध्ये पुढील काही लेक्चर्समध्ये अभ्यास करणार आहोत. राष्ट्रपतींचे स्थान. राष्ट्रपती हे घटनात्मक प्रमुख असतात. पंतप्रधानांच्या सल्ल्याने त्यांना भारताचा राज्यकारभार करण्याचा अधिकार असतो. तसेच कोणत्याही विधेयकावर पुनर्विचार करण्याचा अधिकार राष्ट्रपतींचा असतो. नकाराधिकार हा देखील अधिकार राष्ट्रपतींकडे असतो. परंतु राष्ट्रपतींकडे हे सर्व अधिकार नाममात्र असतात. प्रत्यक्षात ही सर्व कार्य पंतप्रधान व मंत्रिमंडळ यांच्या सल्ल्याने राष्ट्रपतींना करावी लागतात. परंतु बदललेल्या राजकीय परिस्थितीनुसार राष्ट्रपतींकडे महत्त्वाचे अधिकार असतात. ज्याप्रमाणे डॉक्टर अब्दुल कलाम यांनी गुजरात येथील पुनर्वसन कार्यामध्ये स्वतः हस्तक्षेप करून तेथील पुनर्वसन कार्यात लोकांना मदत केलेली होती. उपराष्ट्रपती. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. उपराष्ट्रपतींना काढून टाकण्याचे अधिकार हे राज्यसभेला असतात. जनता प्रत्यक्ष मतदान करून लोकसभेतील सदस्य निवडून देते. त्याचप्रमाणे जनता प्रत्यक्ष मतदान करून विधानसभेतील देखील सदस्य निवडून देते. या विधानसभेतील सदस्य हे राज्यसभेतील सदस्य निवडून देतात व विधान परिषदेतील 1/3 सभासद निवडून देतात. उपराष्ट्रपती हा लोकसभा व राज्यसभा या दोघांपैकी कोणत्याही सभागृहातील निवडण्यात येऊ शकतो. आता आपण तिसरे व महत्त्वाचे पाहूयात की भारताचे मंत्रिमंडळ. मंत्रिमंडळात सर्वोच्च स्थानी हे कॅबिनेट मंत्री असतात. त्यांच्याकडे महत्त्वाची खाती असतात. त्याचप्रमाणे राज्यमंत्री यांच्याकडे काही इतर खाती असतात व त्याचप्रमाणे राज्यमंत्र्यांचे कार्य हे कॅबिनेट मंत्र्यांना देखील सहकार्य करण्याचे असते. उपमंत्री हे मंत्रिमंडळ निवडून आलेले इतर मंत्री असतात. या सर्व राज्यमंत्री व कॅबिनेट मंत्र्यांना मदत करण्याचे यांचे कार्य असते. मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या ही लोकसभेच्या 15% जास्त असू नये. संयुक्त मंत्रिमंडळ किंवा आघाडी सरकार हे सर्व मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार असतात. मंत्रिमंडळातील सर्वोच्च स्थान हे पंतप्रधानांचे असते. पंतप्रधान सर्व कामे व भूमिका यांचे नेतृत्व करतात. मंत्रिमंडळाचा प्रमुख हे पंतप्रधान असतात. लोकसभेतील बहुमत असलेल्या पक्षाचा नेता म्हणून पंतप्रधान यांच्याकडे पाहिले जाते. पंतप्रधान हे लोकसभेचे नेते असतात. परराष्ट्र संबंध हे देखील पाहण्याचे काम प्रधानमंत्र्यांचे असते. ज्याप्रमाणे पंडित जवाहरलाल नेहरूंनी अलिप्ततावाद हा स्वीकारलेला आहे, त्याचप्रमाणे अलिप्ततावाद स्वीकारून बऱ्याच येणाऱ्या युद्धांपासून आपल्या भारताला वाचवलेले आहे. राष्ट्रपती व मंत्रिमंडळातील दुवा म्हणून पंतप्रधानांना कार्य करावे लागते. तसेच नियोजन आयोग म्हणजे आत्ताचा नीती आयोग व राष्ट्रपती विकास परिषद यांचे अध्यक्षपद देखील पंतप्रधान भूषवतात. हे पक्षाचे नेते असतात आणि आणीबाणीविषयक महत्त्वाची कार्ये देखील पंतप्रधानांकडे असतात. आता आपण मंत्रिमंडळाची काही कामे पाहूया. मंत्रिमंडळांकडे धोरण ठरवणे, कायदे करणे, धोरणाची अंमलबजावणी करणे तसेच परराष्ट्र संबंध, आर्थिक व्यवहार व समन्वय इत्यादी महत्त्वाचे कार्य असतात. कॅबिनेट मंत्री व मंत्रिमंडळ. कॅबिनेट मंत्री व मंत्रिमंडळ यांच्यातील फरक व काही अधिकार आपण आता पाहूयात. संख्येच्या आधारावर कॅबिनेटमध्ये 15-20 जण असतात तर मंत्रिमंडळामध्ये लोकसभेच्या 15% असतात. प्रकार. कॅबिनेटमध्ये केवळ कॅबिनेट मंत्री असतात, पण मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री व उपमंत्री या सर्वांचा देखील समावेश केला जातो. कॅबिनेटची सभा आठवड्यातून एकदा तरी घेणे महत्त्वाचे असते, परंतु मंत्रिमंडळाची सभा वारंवार घेतल्या जात नाहीत. कॅबिनेटमध्ये महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. यांना कॅबिनेटमध्ये
कॅबिनेटमधील मंत्र्यांना महत्त्वाची धोरणे ठरवण्याचे अधिकार असतात आणि ही जी धोरणे कॅबिनेट मंत्र्यांनी ठरवलेली आहेत त्यांची अंमलबजावणी करण्याचे कार्य हे मंत्रिमंडळाचे असते. कॅबिनेटवर पूर्णपणे नियंत्रण ठेवता येते, परंतु मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या जास्त असल्यामुळे त्यावर पूर्णपणे नियंत्रण ठेवता येत नाही.